प्राइम 18 न्यूज चैनल अब नेट विजन केबल नेटवर्क पर 707 नंबर पर उपलब्ध। खामगांव में मराठा आरक्षण आंदोलन दिन ब दिन तेज होता रहा है और मराठा समुदाय के भाइयों ने एसटी बसों पर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के तस्वीरों पर काले पोत दी है। आपको बता दें कि मराठा आरक्षण की मांग को लेकर शुरू हुआ आंदोलन खामगांव में दिन ब दिन तेज होता जा रहा है और आज 31 अक्टूबर 2023 को संपूर्ण मराठा समाज की ओर से एसटी बसों पर मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री की तस्वीरें पूरे मराठा समाज की ओर से नारे लगाकर उपरोक्त दोनों नेताओं की तस्वीरों पर मुंह काला किया। आमरण अनशन के समर्थन में खामगांव में संपूर्ण मराठा समाज की ओर से आमरण अनशन किया गया। सकल मराठा समाज खामगावच्या वतीने त्या ठिकाणी 29 तारखेपासून आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। या 3 दिवसाच्या आजचा तिसरा दिवस या ठिकाणी या उपोषण आंदोलनाचा उजाळलेला आहे। या आंदोलनादरम्यान आम्ही साखळी उपोषण आमरण उपोषण सोबतच आम्ही काल भजनाच्या माध्यमातून सुद्धा यांना सद्बुद्धी मिळो या शासनकर्त्यांना प्रशासनाला यासाठी कालचं भजन आंदोलन केलं। सोबतच आम्ही ज्या वायसाळ वीर आहेत ज्यांना फक्त बडबड करल्याशिवाय दुसरं काहीच काम येत नाही अशा वाताळवीरांचा पुतळ्याचं दहन आम्ही या ठिकाणी केलं। आज तिसऱ्या दिवशी आम्ही अजूनही आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला गंभीर घेत नसल्यामुळं आम्ही आज एसटीओटीचे महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीचे फोटो होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळं भासलेलं आहे। जर ते आमचं ऐकत नसतील अजूनही आमच्या मागणीला गंभीरतेने घेत नसतील तर आम्ही विधान भवनात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही।